नमस्कार मित्रांनो, द व्हायरल मीडियामध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो, किती वॅकन्सीज होत्या, वॅकन्सीजनुसार कट ऑफमध्ये काय चेंज होऊ शकतो, पेपर पॅटर्न कसा होता, त्या सर्व गोष्टींचा आपण माहिती घेऊन या ठिकाणी कट ऑफ एक्सपेक्टेड कट ऑफ आपण इथे डिसाईड करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात की वॅकन्सीज किती होत्या, ज्या जागा ज्या आहेत त्या किती होत्या. तर टोटल ज्या जागा होत्या त्या होत्या 204. त्यापैकी ज्या 98 जागा ओपन कॅटेगरीसाठी, ओबीसीसाठी 34 जागा होत्या, देन एनटी एबीसीडीसाठी 9, 5, 8, 3 अँड एससीसाठी 25, एसटीसाठी 17 जागा होत्या. त्यापैकी जर तुम्ही पाहिले तर समांतर आरक्षणानुसार महिलांना 30% रिझर्वेशन असल्यामुळे 98 ओपनच्या 29 जागा महिलांना होत्या आणि 26 जागा फक्त जनरल कॅटेगरीला होत्या. आणि इतर मागासवर्गीयामध्ये 10 जागा महिलांसाठी होत्या, 9 जागा बाकी जनरल सर्वसाधारणसाठी होत्या. तर असे तुम्ही पाहू शकता, खेळाडूंना 5% रिझर्वेशन, माजी सैनिकांना 15% रिझर्वेशन, प्रकल्पग्रस्त 5%, भूकंपग्रस्त 2%, गृहरक्षक दल 5%, अंशकालीन 10%, अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून 1%. असे टोटल जे काही आरक्षण आहे ते तुम्ही तिथे पाहू शकता. आणि त्या सर्व आरक्षणानंतर ज्या सर्वसाधारण जागा राहिलेल्या आहेत, म्हणजे जनरल कॅटेगरी, म्हणजे ओपन जनरल असेल, ओबीसी जनरल असेल किंवा एन टी एबीसीडी जनरल कॅटेगरी असेल, तर त्या जागा तुम्ही जर पाहिल्या तर आपण या ठिकाणी त्याचा एक आकडा पाहूयात. तर वॅकन्सी जनरल कॅटेगरीच्या ओपन जनरलसाठी जे आहेत त्या 26 होत्या, ओबीसी जनरलसाठी 10, एससी जनरलसाठी 6, एसटी जनरलसाठी 4, एन टी जनरलसाठी 11, 11 जागा होत्या. तर या केसमध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की ह्या जागा जर तुम्ही पाहिल्या तर खूपच कमी आहेत. जर तुम्ही आकडा टोटल पाहिला 204 होता, परंतु हा आकडा जर पाहिला तर हा आकडा 70% आसपासही तुमचा जाणार नाही. तर तुम्ही नीट पाहिले या गोष्टींमध्ये, तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे पेपर कसा आहे, त्यानुसार जागा तर कमी आहेत त्यामुळे कट ऑफ तर जास्त जाणार आहे नक्की. त्यामुळे किती जाऊ शकतो याचा आता आपण एक अंदाज काढूयात. तर सर्वात पहिल्यांदा जी एक्झामची डिफिकल्टी लेवल होती ती काय फार अवघड नव्हती, इझी होती, परंतु नगर परिषदच्या पेपरच्या मानाने थोडीशी मॉडरेट होती. परंतु ॲज कम्पेअर्ड जर बाकीचे आपले जनरल पेपर कंबाईनचे किंवा एमपीएससीचे पाहिले त्यापेक्षा सिम्पल पेपर होता, त्यामुळे इझी लेवल तुम्ही म्हणू शकता. आणि जनरली 80, 90, 95 क्वेश्चन मुलांनी अटेम्प्ट करून आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी कट ऑफ डिसाईड करताना होणार आहे ती म्हणजे या ठिकाणी जे निगेटिव्ह मार्किंग होतं ते 1/2, म्हणजे 2 मार्काचा एक प्रश्न होता आणि एका प्रश्नाला 1 मार्क कमी होणार होता. त्याच्यामुळे 0.5 तुमचं निगेटिव्ह मार्किंग होतं, प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क तुमचा निगेटिव्हला कमी होणार होता. त्याच्यामुळे या ठिकाणीचं कट ऑफ आपल्याला डिसाईड करायचं आहे, या सर्वांचा बेस पकडून डिसाईड करायचा आहे. तर आता आपण पाहूयात की जर तुम्ही 95 क्वेश्चन आपण स्टार्टिंगला एका मुलाने सपोज अटेम्प्ट केले असतील, तर 95 प्रत्येकाचे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स काही तुमचे बरोबर येत नाहीत. त्याच्यामुळे 5 ते 6 क्वेश्चन्स असे आपण पकडूयात की जे निगेटिव्ह झाले असतील किंवा चुकले असतील. जर त्या मुलाचे 95 अटेम्प्ट असतील तर टोटल त्याने 190 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला होता, राईट. परंतु त्यातनं जर 5 क्वेश्चन चुकले असतील तर 175 मार्क त्याला मिळतील. 6 प्रश्न चुकले असतील तर 6 × 2 = 12 येथे जातील, प्लस 6 मार्क निगेटिव्हचे, म्हणजे 18 मार्क्स कमी होतील, म्हणजे 172 मार्क्स त्याला मिळतील. तर या केसमध्ये जर पाहिले तर 175, 172, 170 अशा केसमध्ये मार्क्स मुलांना मिळण्याचे चान्सेस आहेत. परंतु या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ओपन जनरल कॅटेगरी, म्हणजे सर्वच्या सर्व कॅटेगरीचे मुलांना त्यात जे काही तुम्हाला स्थान मिळतं त्यामध्ये 26 जागा आहेत. त्यामुळे हा कट ऑफ जो आहे हा नक्कीच हाय, म्हणजे हा जो वरती तुम्हाला आकडा दिसतो आहे ओपन कॅटेगरीचा तो 172 ते 175 मार्क्समध्ये आउट ऑफ 200 राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण जागा खूप कमी आहेत. त्या केसमुळे या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 172 ते 175 मार्कांमध्ये राहू शकतो. जर तुम्ही बाकी कॅटेगरीजचा विचार केला तर बाकी कॅटेगरीच्या मध्येही जागा जर तुम्ही पाहिल्या तर फार जास्त जागा नाही आहेत. जर तुम्ही जागांमध्ये पुन्हा एकदा नजर टाका, 10, 6, 4, 10, 11 अशाच जागा आहेत. त्यामुळे कट ऑफ मध्ये जे 172 ते 175 मध्ये मॅक्सिमम 2 ते 4 मार्क, म्हणजे ओबीसी साठी सेमच लागू शकतो, एनटीसीचाही सेम लागू शकतो, एससी आणि एसटी मध्ये 2 ते 4 मार्कांचा फरक पडू शकतो. त्यामुळे जर अदर कॅटेगरीचा हिशोब केला तर 172 ते 175 मध्ये जो काही कट ऑफ आहे ते 2 ते 4 मार्क तुमचे फक्त कमी होतील. परंतु जर एक गोष्ट इथे पाहिली तर वुमन्स कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खूप जास्त जागा होत्या. टोटल ज्या जागा आहेत त्या वुमन्स कॅन्डिडेट्सच्या 62 जागा आहेत. म्हणजे जनरल कॅटेगरी जर तुम्ही पाहिली, सर्व कॅटेगरीचे जनरल जरी पाहिले तर त्याच्यापेक्षा जास्त जागा वुमन्ससाठी इथे आहेत. त्यामुळे हा कट ऑफ वुमन्ससाठी कमी जाऊ शकतो, कारण आधीच स्पेशल जे काही तुमचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे त्याला अप्लाय केलेल्या मुलींची संख्या थोडी कमी आहे. त्याच्यामुळे जर या केसमध्ये पाहिले तर 15 ते 17 मार्क्स तुमच्या जनरल कॅटेगरीपेक्षा कमी होऊ शकतात. म्हणजे जर 172 किंवा सपोज एक आकडा म्हणून आम्ही 70 पकडला तर 155 ते 158 मार्कापर्यंत किंवा 160 मॅक्सिमम मार्कांपर्यंत तुमचा जो काही कट ऑफ आहे तो
लेडीजचा लागू शकतो. तर अशा प्रकारे एक जनरल आपण एक्सपेक्टेशन केलेलं आहे, एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. जर तुम्हाला याच्याविषयी काही डाऊट्स असतील किंवा काही जर तुम्हाला यामध्ये चूक वाटत असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि आपण त्यानंतरही पुन्हा जर काही कमेंट्सच्या बेसवरती अजून काही कट ऑफ आपल्याला डिसाईड करता आला तर नक्कीच करूयात. थँक्यू.